मित्र नमस्कार, मैं आलो आता मुंबई मध्ये। मामांच्या विषयी अनेक 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 म्हणजे आता अनेक हा शब्द ही कमी पडेल इतके अनुभव मला येत आहेत। बरीच वर्ष झाली असे अनेक अनुभव आपण ऐकलेत की मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी शूट करून तुमच्यापर्यंत अनुभव पोचवले। हे अनुभव पोचवण्यामागचं एकच कारण आहे की मामांची कृपा व्हावी तुमच्या आयुष्यात आणि तुमचं आयुष्य त्यामुळे सगळ्या आपल्या सगळ्यांचं आयुष्य त्यामुळे बदलावं, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मामांची कृपा असावी यासाठी हे अनुभव तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करत आहे। आणि ज्या ज्या लोकांना हे अनुभव आले त्या त्या लोकांना त्यांच्याशी भेटून त्यांचे अनुभव त्यांना सांगायला लावत आहे। तर ह्यामागचा उद्देश एकच आहे की तुम्हालासुद्धा म्हणजे ज्यांनी प्रसिद्धी मामांची घेतलेली नाही किंवा भक्तीची प्रसिद्धी ज्यांना ज्यांनी घेतलेली नाही त्या लोकांच्यापर्यंत पोचून त्यांना मामांचा म्हणजे पर्यायानं अध्यात्माची सवय लावावी ह्यासाठी हे काम सुरू आहे। तर माझ्यावर आहेत सदाशिव घाटगे जे मुंबईचे आहेत, त्यांचा अनुभव आपण आता ऐकणार आहोत। आणि खरोखर मला वाटलं त्यांचा पूर्ण अनुभव मी आता ऐकला आणि वाटलं की खरंच हे आपण सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे। बोला बोला बाळूमांच्या नावानं सांग। नमस्कार दादा। नमस्कार। नमस्कार। बाळूमांच्या नावानं सांग। बोला। बाळूमामाच्या नावानं सांग। बोला। मी सदाशिव घाटगे कल्याणला राहतो मौनामध्ये। बाळूमामाच्या जीवनाचं माझ्या जीवनावरती फार मोठा म्हणजे प्रभाव पडलेला आहे की बाळूमामा खरंच संत आहेत, अवतारी पुरुष आहेत आणि त्यांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे। लोकांना जो त्रास होता काय त्या त्रासातून त्यांनी मुक्त केलेला आहे आणि जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांचा जन्म आहे असं म्हणावं लागेल। आज दासला जो अनुभव आला त्यांचा की 5-6 वर्षापूर्वी माझी मिसेस ही आज खूप आजारी होती, तिला अस्थम्याचा त्रास आहे काय आणि डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे की ते जास्त दिवस जगू शकणार नाही असं डॉक्टरचं म्हणणं होतं। त्याच्यामुळं आम्ही आमचे पाहुणे वगैरे गावावरून बोलून घेतले, इथं मुंबईतच ॲडमिट केलं। हां, ते ॲडमिशन तिथं मुंबईतच होतं कल्याणलाच काय आणि मग पाहुण्यांना बोलून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माझी एक मेहुणी होती तर ती बाळूमामाची असीम भक्त आहे, ती नेहमी बाळूमामाच्या पाहुण्यांना बोलून तुम्ही का घेतलं ते सांगा। पाहुण्यांना बोलून का घेतलं म्हणजे काय? पाहुण्यांना याच्यासाठी बोलून घेतलं की डॉक्टरने सांगितलं होतं की बाबा हे जास्त दिवस काढणार नाही तर तुमचे जे पाहुणे रावळे असतील त्यांना भेटून घ्या काय म्हणून आम्ही त्या सर्वांना बोलवलं होतं। आणि त्याच्यामध्ये ते माझी एक मेहुणी होती जे उज्ज्वला जाधव म्हणून ती पळशीची आहे, ती बाळूमामाची निश्चिम भक्त आहे। तर तिनं मला असंच रात्री कल्याणला पोचल्यानंतर हॉस्पिटलला आम्ही गेलो तर तिनं मला असं बोलवून सांगितलं म्हणजे भाऊजी एक तुम्हाला गोष्ट सांगते, मी बाळूमामाचा भंडारा आणला आहे तो ताईला देऊया का आपण, का त्यावेळी ताईची स्थिती अत्यंत खराब होती, ती बोलत नव्हती, खात नव्हती, पित नव्हती। म्हटलं दे ना, तू श्रद्धेनं आणलेला आहेस, खाणंपिणं बंदच होतं, खाणंपिणं बंद होतं। म्हणजे किती दिवस झालं बंद होतं खाणंपिणं? 7-8 दिवस बंद होतं खाणंपिणं। बरं। हां, फक्त आपलं लिक्विड आम्ही चहा दूध असं चमच्यानं द्यायचो। डॉक्टरने काय म्हणजे डॉक्टरचं म्हणणं होतं की त्यांना चारा तुम्ही काही खायला पाहिजे ते, नाही त्याचा काही उपयोग व्हायचा नाही आहे। बरं। मग ते आम्ही ठीक आहे, मग ते आल्यानंतर तिनं तो मी सांगितलं देऊन टाक भंडार, तू श्रद्धेनं आणला आहेस ना, बाळूमामावरती तुझा पूर्ण विश्वास आहे ना, तू देऊन टाक। मग तिनं त्या भंडारा एका फुलपात्रामध्ये टाकला, त्याच्यात पाणी ओतून तो तिला पाजला। पाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती जागी झाली, तिचा चेहरा फ्रेश वाटायला लागला काय आणि म्हणायला लागले की मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला द्या। हा असा मोठा चमत्कार आमच्या जीवनामध्ये बाळूमामाने केला। तुम्ही त्यावेळी कुठे होता? त्यांच्या तुम्ही त्यावेळी त्यांच्या जवळ होता की नाही? मी घरी होतो ना, त्यावेळी घरी होतो मी, त्यावेळी घरी होतो। ती एकटी असं हॉस्पिटलमध्ये होती, तिच्याबरोबर थांबली होती आणि माझा मुलगा बाहेर झोपला होता। कोण हॉस्पिटलमध्ये होता? माझी मिसेस आणि माझी मेहुणी, जिने जो भंडारा आणला ना ती माझी मेहुणी हॉस्पिटलमध्ये तिला ठेवली होती आणि माझा मुलगा। तुम्हाला फोन करून काय सांगितलं? हा, तिनं तर तो भंडारा तिनं रात्री दिल्यानंतर सकाळी त्याचा 5:30-6:30 वाजता फोन आला की म्हणे भाऊजी ताई जागी झालेली आहे आणि तिला उठून बसून तिला भूक लागलेली आहे आणि तिला खायला काहीतरी घेऊन या। हा परिणाम बाळूमामाच्या भंडाऱ्यामुळं झाला असं माझं प्रामाणिक मत आहे। मग तुम्हाला पहिल्यांदा त्यावेळेला विश्वास बसला का नाही? नाही, मला विश्वास बाळूमामावरती श्रद्धा असल्यामुळे नाही, तसं म्हणत नाही मी। फोन आला
खायला ज्या वेळेस भूक लागली म्हणून सांगितलं, म्हणजे एवढा मोठा पेशंट भूक लागला म्हणून लगेच म्हणतोय, तुम्हाला कसं वाटतं? नाही, मी त्यावेळेला थोडा विश्वास बसला नाही ना, कारण एवढी मोठा आजार आहे तो, डॉक्टरने असं असं आपल्याला सांगितलंय काय, आणि एकदम ती अचानक उठून बसते. डॉक्टरने पाहुण्यांना बोलून घ्या म्हणून सांगितलेलं होतं. आणि असं होतं म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की भंडाऱ्यामध्ये बाळू मामाची एवढी शक्ती, एवढी ताकद आहे हे त्यावेळेला मला अनुभव आला. मग तुम्हाला तुमच्या मेहुणीने फोन करून सांगितलं, सांगितलं असं भूक लागल्या काहीतरी खायला घेऊन या. मग तुम्ही त्यावेळेला? आम्ही उपीट घेऊन गेलो. बर. उपीट घेऊन दिल्यानंतर तिला तर बघितलं, तर मी बघितलं असं वार्डमध्ये गेल्यानंतर ती उठून बसली होती. बर. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी परत म्हणलं ते आमची मेहुणी होती तिला दिलं, म्हटलं हे बघ हे तिला मी खायला आणलेलं, भूक लागली ना हे खायला आणलं. मग तिनं ते थोडं खाल्लं. बर. मग खाल्ल्यानंतर तिला थोडा आराम पडला. मी बाहेर आलो, वार्डाच्या बाहेर येऊन बसलो. परत 11 वाजता डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांनी ते पाहिलं, त्यांनासुद्धा थोडं आश्चर्य वाटलं की हा प्रभाव हा तुमच्या भक्तीचा श्रद्धेचा असला पाहिजे असं डॉक्टरांचं मत झालं. डॉक्टर स्वतः स्वतः प्रयत्न करत होते, डॉक्टरांचे प्रयत्न चालूच होते, नाही असं नाही काय, पण आपला जो विश्वास आहे बाळू मामा होती तो परिपूर्ण बसला गेला. आणि त्यापासून मी स्वतः बाळू मामाचा भक्तच झालेलो आहे. बाळू मामावरती माझी अलोट श्रद्धा आहे, अलोट भक्ती आहे काय, आणि मी बाळू मामाला मानतो. त्याच्यामुळे मी एकदा जाऊन आदमापूरला बाळू मामाचं दर्शन सुद्धा घेऊन आलो. आणि खरोखर इतकं म्हणजे सुंदर अनुभव तुम्ही सांगितला, कारण मामा एवढी प्रचिती देत आहेत. हो हो. तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळालं. मिळालेलं मिळालं. आज किती वर्ष झालं सांगा आता त्या? आता त्यात म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची गोष्ट आहे. आता कशी परिस्थिती? आता तब्येत छान आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. खातात पितात उठतात बसतात झोपतात काय काय, काही तसा प्रॉब्लेम नाही. स्वतःच स्वतः सगळं करतात त्या. हा हा. काय आम्हाला आता त्यांचं काही करावं लागत नाही. बर बर. म्हणजे इतकी स्थिती वरती त्या आलेल्या आहेत. म्हणजे म्हणजे पाहुण्यांना बोलून घ्या हे आता माझ्याच्यानं शक्य होत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याच्या आधी ट्रीटमेंट किती दिवस सुरू होते? ऍडमिट करून किती दिवस झाले होते? ऍडमिट करून 15 दिवस होते की दवाखान्यामध्ये? दवाखान्यात होते. बर बर. नाही, कंडिशनच तशी खराब असल्यामुळं डॉक्टरचं तसं म्हणणं होतं, पण ते आपल्याला बाळू मामाची कृपा झाली म्हणा आणि पेशंट चांगला झाला आपला. आणि आम्ही आनंदात त्यांना घरी घेऊन आलो. त्यांची आता आम्ही घरी सेवा करतो, आहेत त्या व्यवस्थित. त्यांच्या तोंडात रामनाम होतं असं हो म्हणताय. त्या अश्चिम म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या अश्चिम भक्त आहेत त्या. राम नाम सतत त्यांच्या मुखात असतात. त्या रामाला कधी विसरत आहेत, उठता बसता खाता पिता झोपता सदैव त्यांच्या मुखामध्ये राम नाम आहे. बर बर. काय आणि त्या रामानंच मला तारलं असं त्यांचं मत आहे. बर बर. कारण माझ्या घरामध्ये राम नामच घेतलं जातं. डॉक्टर सुद्धा म्हणत होते की एवढ्या सिरियस असून सुद्धा राम नाम एवढं घेत आहेत. हा, डॉक्टरचं म्हणणं होतं अंगात शक्ती नाही, एवढी विचित्र परिस्थिती आहे तरी पण हे राम नाम एवढ्या मोठ्यांदा कसे घेतात? एकदम मोठ्यांदा घ्यायचा सगळा वार्ड म्हणजे हे व्हायचा काय, हा बाळू मामाचा किंवा गोंधावलेकर महाराजांचा प्रताप असला पाहिजे. तुमची भक्ती इथं कामाला येते, तुमची श्रद्धा आहे. जे म्हणते कामात आहेत म्हणून काय, तुमची श्रद्धा आहे का आणि तुमची भक्ती कामाला आली. कारण इथं म्हटलं आहे दव्यापेक्षा दुवाला जास्त महत्व आहे. आणि आम्ही आमचा जो परिवार आहे तो सर्व परिवार आम्ही भक्ती मार्गामध्येच आहे. बरोबर. खरंच छान वाटलं. आणि रामनामाचं महत्त्व काय? रामनामाचं महत्त्व आहे प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये काही नाही केलं तर रामनाम जरूर घ्यावं. क्या बात आहे. बरोबर आहे. कारण रामच तारक आहे. तारक आहे. परमात्मा हाच आपला तारक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण संसार करतो, खातो पितो उठतो बसतो, पण जिनं हे शरीर दिलंय, जिनं हा नरदेह दिलेला आहे त्याला विसरू नका. तुमच्या आयुष्यभर तुम्ही काय जॉब केला किंवा काय काम केलं ते सांगा. तुम्ही काय म्हणून हे केलं, काम काय होतं तुमचं आयुष्य? मी NRC फॅक्टरीमध्ये कामाला होतो. बरोबर. माझा असाच मला माझं सर्कल जो होतं, मित्र सर्कल, ते माळकरी होतं.
वारकरी सगळे होते, वारकरी संप्रदायातले होते, त्याच्यामुळे मलाही भक्ती मार्गामध्ये थोडं जाण्याची इच्छा निर्माण झाली की खरंच याच्यामध्ये काहीतरी आहे. पण असा अनुभव काही आला नव्हता. मी आपला ग्रंथ वाचायचो, मला वाचण्याचा खूप तेवढ्यापुरतं करत होतो मी, मध्ये असं तेवढ्यापुरतं असं भक्ती, तेवढ्यापुरतं भक्ती करायचो. आलं का लक्षात? पण हळूहळू जसं पुढं जात झालो, संतांचं चरित्र माझ्या वाचण्यात यायला लागलं, तस तसं मला देवावरती श्रद्धा बसत चालली, विश्वास बसत चांगला की काहीतरी एक शक्ती आहे की जी आपल्याला चालवते, हा संसार चालवते, ज्यानं विश्व निर्माण केलं, अशी ही शक्ती आहे. त्या शक्तीला आपण मानावंच लागेल. मग त्या शक्तीला कोणी राम म्हणते, कोणी कृष्ण म्हणते, कोणी गोंदवलेकर महाराज म्हणते, कोणी बाळूमामा म्हणते, कोणी काय, कुठल्याही नामानं ज्याला नाम प्रिय वाटल त्या नामानं ते नाव घेत असतो. पण आहे, लोकांनी भक्ती करावं, संसार करता करता परमार्थ करावा, हे मी सांगू शकतो. बोला बोला बाळूमामा, माझ्या नावानं चांग बोला. आणि आम्हाला त्या व्यक्तीला ज्या जो अनुभव सांगितला त्या व्यक्तीला भेटायला खरंच आवडेल, त्यांच्याशी सुद्धा आपण हेतुगुज करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग. मित्रांनो, मी आता आलो आहे रोहित जी म्हणून माझे एक सबस्क्रायबर आहेत, म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्या घरी आलो आहे. पूर्वी एक काही दिवसापूर्वी अन्वेचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला होता. अन्वे आपल्या बरोबर आहे जी, एक मिनटं अन्वे बोल बाळा, बोल भावन बाबा. बाळूमामांच्या नावानं चांग बोला. चांग बोल म्हण. बाळूमामांच्या नावानं चांग बोल. हा, हिचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही काही दिवसापूर्वी बघितला होता आणि आता मी तिला भेटतोय तर खूप म्हणजे खूप फरक आहे आणि एकदम चांगलं ते बोलते. आता आई बाबा पप्पा मम्मी वगैरे सगळं बोलते. रोहित जे आहेत आपल्याबरोबर बोला. मागे गेला तुम्ही बकऱ्यामध्ये सुद्धा येऊन गेला. बकऱ्यामध्ये सुद्धा एक आपण पुण्याला पण बग्ग्यात येऊन गेलो. बोला की तुम्हालाही कसं तुमचा अनुभव सांगा, तुम्ही सुरुवात कधी कशी झाली? माझी सुरुवात मी लॉकडाऊनपासून सुरुवात केली, म्हणजे संतोष सरांचे व्हिडिओ बघून बघून आम्ही चांगले सगळे सगळ्यांबरोबर ते व्हिडिओ बघून एक चांगला आम्हाला अनुभव आला. आणि आम्ही आता दोन वेळा मी आदमापूरला पण जाऊन आलो, दोन वेळा बग्ग्यात पण होतो आणि चांगला अनुभव आला. आणि सरांचे व्हिडिओ बघून तर अजून चांगलंच आहे अनुभव. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग. मित्रांनो अन्वी बोला. चला अन्वी बाळा, हाय कर सरांना. हा, क्या बात आहे, चांगलं. आई आताच यांनी सांगितलं सगळं, तुमच्याविषयी सगळी माहिती सांगितली. आणि मामांनी ना, मामांनी कुठला मंत्र जर दिला असेल, मामांच्या जे सवंगड आहेत प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर होते ते कामते मामा, त्यांना आम्ही विचारलं की मामाने कोणता मंत्र दिला तुम्हाला, कारण सगळ्याने काही ना काहीतरी सांगितलं आहे बाबा हे करते करा. तर मामाने रामकृष्ण गोविंद म्हणा असं म्हणून सांगितलं त्यावेळेला, म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्यावर होते त्या व्यक्तीनं सांगितलं आहे की रामकृष्ण गोविंद म्हणा. हे एक वाक्य त्यांनी बोलले आणि इथंच मुंबईमध्ये एक फरकटे साहेब म्हणून आहेत, त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा बदल झाला ते एक क्षण तेवढा त्यामुळं, की आता ते गोंदवलेकर महाराजांचे एवढे मोठे भक्त झालेत, त्यांनी दीक्षा घेतली आहे आणि फार म्हणजे फार मोठे भक्त झालेत. आयुष्य म्हणजे सतत त्यांच्या तोंडात रामनाम असतं, पूर्ण वेळ रामनाम असतं. आणि त्याने घरात एक मशीन सुद्धा आणून ठेवले, कारण का आपल्याकडनं विस्मरण जर झालं आपल्या कामाच्या गडबडीत तर ते आपल्याला लक्षात राहावं पडावं. तुमच्याविषयी साहेबांनी सांगितलं, फार मोठा अनुभव सांगितला तुमच्याविषयी, की रामनामामुळं किंवा मामांच्या या भक्तीमुळं तर एवढा मोठा तुमच्या आयुष्यात प्रसंग झाला. आता तुमच्याला बघून वाटत नाही की तुमची कंडिशन त्यावेळेला एवढी हे असेल, त्याविषयी बोला की जरा काय कसं काय तुम्हाला अनुभव. महाराजांचं म्हणजे खूपच माझ्यावरती एकदम दया, म्हणजे महाराजांनी हे केलेलं आहे, खूप मोठ्या संकटातनं महाराजांनी वाचवलंय मला. त्यांचं एकच आहे की जिथं माझं नाम आहे तिथं मी आहे तुझ्या बरोबर, तर नामस्मरण करत जा, कधीच विसरू नकोस, म्हणजे श्वासासारखं नामस्मरण करायचं. महाराज पाठीशी आहेत, महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे. 5-6 वर्ष झाले काय? हो, 5-6 वर्ष झाली महाराजांचा अनुग्रह घेऊन. आणि अगदी आता तुम्ही ठणठणीत वाटताय, बोलताय एवढं चांगलं. त्यांची शक्ती पाठीमागे आहे ना आपल्या, महाराजांची शक्ती आहे पाठीशी माझ्या. बरोबर, त्याच्यामुळे आम्ही वर्षातून एकदा दोनदा महाराजांच्या दर्शनाला जातोच. वर्षातून एकदा दोनदा.
ते कसं आता माझी कंडिशन नसती पण तरी पण मुलगा कसं ऑक्सिजन वगैरे बरोबर घेऊन घेऊन जातो. महाराज नेतात मुलगा काय ते एक माध्यम झालं समजा. अगदी. आणि आता मी इथं अनुभवलं तुम्हाला इथं तुम्ही माझ्या मी बसलो त्या जागी तुम्ही बसला होता आणि मी तुम्हाला इकडे बसा कारण प्रकाश इकडून आहे आणि हे शूट चांगलं होईल मी तुम्हाला इकडे बसायला सांगितलं. तुम्ही उठताना श्रीराम म्हणाला. श्रीराम ते सारखं महाराजांनी सांगितलं की श्वासासारखं नामस्मरण राम सतत हे अमुकात मध्ये ठेवायचं. राम नाम सतत असायला सतत पाहिजे कारण तोच आपल्याला तारणहार तोच आहे ना शेवटी. तुम्ही साहेबाने पण सांगितलं की ज्या वेळेला एकदम क्रिटिकल कंडिशन होती त्यावेळेला सुद्धा तुमच्या मुखात रामनाम होत. हो हो ते आता हे सांगतात मला तर काय माहिती नव्हतं त्या ह्याच्यात बेशुद्ध ह्याच्यामध्ये. माझी आई सांगते माझी आई म्हणते की तुम्ही रामनाम असं सुद्धा घ्यायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुमच्या एकदम म्हणजे एकदम वाईट प्रसंग येईल म्हणजे तुमचं मरताना ज्या वेळेला सगळ्यात वाईट प्रसंग त्यावेळेस आलं पाहिजे. सगळ्यात आयुष्यात वाईट प्रसंग कुठला की आपण ज्या वेळेला देह हा समय पाहिजे त्यावेळेला तू खरं रामनाम घेतला असतं तरला तरणार असं आमची आई म्हणते. बरोबर आहे. खरोखर तुमचं त्यावेळेला तुम्ही असल्या कंडिशन मध्ये महाराजांनीच त्यावेळेस घेतलं वधून मला तर काही माहिती नाही. महाराज म्हणतात मी आहे झोपेत जरी नाम असलं तरी मी करून घेतो तुमच्याकडून फक्त तुम्ही ते विस्मरण कधी होऊन देऊ नका रामनामाचं. साहेबांनी पण सांगितलं की मामांचा भंडारा तुम्ही त्याला लावतोच की कुठल्याही संतांना नावं नाही ठेवायचं. सगळे संतांचं कसं नामस्मरण करा हेच असतं. मामा तरी काही दुसऱ्या सांगत नाहीत काय नामस्मरण करा. ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचं तुम्ही अखंड चालू ठेवा. कुठलाही हे घेतला कुठल्याही देवाला पण ती श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा महत्वाची आहे. बोला बोला बळवंतांच्या नावानं सांग बोला श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. चला धन्यवाद साहेब. आणि एवढी चांगली माहिती तुम्ही तिथं येऊन दिला रोहिजींच्या घरी हे सगळे आम्ही मुकलो असतो ह्या माहितीला ह्या अनुभवाला मुकलो असतो. तुम्ही तिथपर्यंत आला आणि सांगितलं त्याबद्दल तुमचं खरंच आभार सगळ्यांच्या वतीनं. आणि तुमच्या घटात ना आता त्यांनी पण दर्शन दिलं ना बाळूमामा ऐक प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत असतो. आता बाळूमामाचे तिथं नाही जमलं तर बाळूमामा तुमच्या रूपाने येऊन मला दर्शन दिले की नाही कुणाच्याही घटात नाही येऊन देतं. शेवटी आपली इच्छा असते ती पुरी करतात. आणि खरंच तुमच्या ह्या अनुभवामुळे बाकीच्या सुद्धा आयुष्यात असाच हे फरक पडावा कृपा व्हावी सगळ्यांच्या आयुष्यात. गोंदवलेकर महाराजांचे असू दे मामांचे असू दे किंवा कुठल्याही देवाचे असू दे कृपा त्यांच्यावर श्रद्धेनं नाव घ्यायचं बस आपण श्रद्धा ठेवायची बाकी काय नाही. बोला बोला बळवंतांच्या नावाने श्रीराम जय राम जय राम जय जय राम.